फटका मारताना चेंडूने बॅटचा चुंबन घेतला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला. पहिला फलंदाज बाद गंगामाता गुंदवली संघाचा शरद. पहिली ठेच लागलेली आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला ठेच लागणं खूप महत्त्वाचं असतं, कारण ठेच लागल्याशिवाय आपलं कोण आणि परकं कोण हे समजत नाही. ठेच लागल्याशिवाय तुम्हाला पुढे जाण्याचं आव्हान काय आहे ते समजत नाही, आणि ठेच लागल्याशिवाय तुम्ही आयुष्यात भरारी घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाला ठेच लागणं, आपल्यांकडून आणि परक्यांकडून ठेच लागणं खूप आवश्यक असतं. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे शरद. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल गोलंदाज दामवांना. हॉप वाली दिली. पुन्हा एकदा आपण पाहतोय असं वाटतंय की दामवांनाचे चेंडू लिलिया बॅटवर येतील, मोठा फटका आपण मारू, पण तसं नसतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आणि इथे फसला बॅट्समन सुधाकर. हा फास्टर वन होता. बघा काय व्हेरिएशन आहे ज्ञानेश्वर मुकदम गोलंदाजीमध्ये दामोअण्णाच्या. म्हणून दामोअण्णा नेहमीच पहिल्या षटकामध्ये यशस्वी होतो. काय यशस्वी होतो त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक संपलं, पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू फेकूनही पहिल्या षटकात दामोअण्णाच्या आल्या फक्त आणि फक्त 3 धावा. जुनं ते हवं, आगरी भाषेत अजून पुढे गेलं तर आपल्याला अजून एक म्हण आठवेल, परंतु मी ती म्हण मी सांगत नाही. जुनं हे नेहमीच सोनं असतं मित्रांनो. जितू फुलोरे आपण संपर्क साधा, आपण सामना थांबवायचं आहे, पंच सामना थांबवा, जितू फुलोरे आपण संपर्क साधा लगेच त्वरित. पंच सामना थांबवायचा आहे. ऑफिशियल आपल्याला कॉल आलेला आहे, सामना थांबवा. बिंदास जरा या, बिंदास 2 मिनिटं या. सोनादेवी टेमघर संघ आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत आयोजकांकडून, त्या आपण लगेच मान्य करा आणि त्याप्रमाणे खेळ सुरू करा.
ठीक आहे. ओके ओके, 3 धावांची पॅनल्टी, 2 धावांची. ओके थँक्यू. तर 10 खेळाडूंवर खेळत आहे सोनादेवी टेमघर संघ, 2 धावांच्या पॅनल्टीचा. तर दुसऱ्या षटकाला आपण प्रारंभ करतोय. शैलेश चौधरी पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती करतोय, नवीन खेळाडू किंवा कमी वयाचे खेळाडू आपण खेळवू नका. जर तुम्ही फायनलला गेला असाल तरी सुद्धा आपणास बाद केलं जाईल संघास, एवढं लक्षात ठेवायचंय. जे नियम दिले आहेत संघटनेने त्या नियमानुसार आपण या ठिकाणी आपला संघ मैदानामध्ये उतरवायचा आहे, अन्यथा आपण फायनलमध्ये जरी गेलात तरी आपल्या संघाला बाद केलं जाईल. शैलेश चौधरी येतोय गोलंदाजीसाठी, फुलटा चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. येस, आणि पहिली धाव पूर्ण केली वाईच्या रूपाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला आणि दुसरी धावी पूर्ण करण्यात आली. नो प्लस 2 म्हणजे 3 धाव आल्या. वेलकम, सुस्वागतम, जॉईन होत आहेत आपल्याला या स्पर्धेचे सर्वे सर्वा नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय अध्यक्ष, सर्वांचे आवडते, सर्वांचे लाडके जिग्या दादा, चौथा हिरवाफट मानकोली ए संघाचे सर्वे सर्वा. येस, गणेशजी केणी साहेब आपलं या व्यासपीठावर मनापासून हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तर धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे तब्बल 8. ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. या अगोदर गावदेव चौथ्या डुंगे संघालाही या ठिकाणी आम्ही सूचित केलं की तुमच्या संघामध्ये जो कोणी कमी वयाचा खेळाडू असेल तो तुम्ही खेळू नका, आणि गावदेव चौथ्या डुंगे संघाने नक्कीच त्या निर्णयाला संमती दिली आणि जयेश भुईर, जयेश भगत याला नक्कीच त्यांनी बसवले. त्याचप्रमाणे प्रत्येक संघाने विचार करायचा आहे की आपण कुठल्याही प्रकारचे नवीन खेळाडू खेळवायचे नाही आहेत आणि कमी वयाचे खेळाडूही खेळवू नका. बॅकफुटला गेले फलंदाज, फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र खाली राहणारा चेंडू होता, डॉट चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावर 8. हा चेंडू ड्राइव्ह केलेला आहे अगदी समोर आमच्या येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा कुठलाही इरादा नव्हता दोन्ही फलंदाजांचा. धावसंख्या 9 वर पोहोचलेले. एक बाद शरद पहिला फलंदाज बाद होणारा होता. संदीप आणि सुधाकर ही जोडी खेळपट्टीवर आहे. गंगामाता स्पोर्ट गुंदवली हा संघ याच वर्षी या संघटनेमध्ये दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा आपला हार्दिक स्वागत. पुलर लेंथ चेंडू, एक धाव घेण्याचा मानस होता फलंदाजाचा, फक्त टॅप करायचा होतं चेंडूला मात्र तसं काही घडलेलं नाही आहे. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या धावपलकावर स्थिर 9 दुसऱ्या षटकात. जिग्या दादा यांच्या मार्फत चौकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट चेंडू जातोय. लगातार 2 चेंडू डॉट या षटकामध्ये आपण पाहतोय की 3 चेंडू डॉट. तब्बल 2 षटकामधचा जर विचार केला तर 6 चेंडू डॉट म्हणजे 2 षटकामध्ये आपण पूर्ण 1 षटक डॉट पाहतोय. चांगली गोलंदाजी दामू अण्णा, त्यानंतर शैलेश चौधरी याच्या मार्फत. फक्त इथे पाहतोय आपण चेंडूला टच केलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल 10. बिंदास माळी पूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत, खूप सहकार्य आहे अगदी. जिग्या दादा यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी या स्पर्धेवर लक्ष ठेवलेलं आहे. त्यानंतर शरदजी केणी यांचंही नाव घेणं तितकंच आवश्यक आहे, खूप चांगली मदत त्यांची. खोदून काढलेला आहे चेंडूला, मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. खऱ्या अर्थाने पूर्ण भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2023 या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये पहिलं असं मैदान असेल ज्ञानेश्वर मुकादम, ज्या मैदानामध्ये फ्लड लाईटची व्यवस्था केली गेली. सिटी क्रिकेट आपण सोडलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच एक रेकॉर्ड झालेला आहे या मैदानाच्या मार्फत.
दोन षटकं संपली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 11 अशी धावसंख्या. मी मगाशीच म्हटलं की पहिल्यांदा हे डम्पिंग ग्राउंड बुजवण्यात आलं, त्यानंतर व्यवस्थित लेवलिंग करण्यात आली, चांगली खेळपट्टी, चांगली आउटफील्ड निर्माण करण्यात आली, त्यानंतर मैदानाच्या भोवती आपण बघितली झाडं लावण्यात आली, जाळी उभारण्यात आली आणि त्याच्यावर सर्वांवर कडी, त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूला प्लेयर्स पॅवेलियन, त्यानंतर प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि कलश चढवला गेला तो म्हणजे फ्लड लाईटने. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू आहे, टर्न केलेला आहे. या मैदानाच्या फ्लड लाईटचं काही दिवसापूर्वी उद्घाटन आपण बघितलं आणि चार चांद खेळले गेले या मैदानाच्या नक्कीच मुकुटामध्ये. अगदी जबरदस्त क्रिकेटने या गावाला एकत्र केलेलं आहे आणि या गावाने नक्कीच एक चांगलं क्रिकेट या पूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर 14, तिसरं षटक मार्गस्थ आहे जितू फुलोरेचं. दामवण्णा, शैलेश चौधरी, त्यानंतर जितू फुलोरे हे तीन गोलंदाज आपण या इनिंगमध्ये बघितले. पुन्हा एकदा सर्व संघांना सूचना, जे कमी वयाचे खेळाडू असतील ते अजिबात या स्पर्धेमध्ये खेळवू नका आणि नवीन खेळाडू असतील, ज्यांचे पेपर जमा नसतील, ज्यांना ग्रीन सिग्नल मिळाला नसेल, ते कुठलेही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळवू नका. इथे अपील, यस, आजच्या दिवसातील पहिला पायचीत अगदी समोर यष्ट्यांच्या पकडला गेलेला आहे जितू फुलोरेकडून. अंकुशवर अंकुश लावलेला आहे आणि अंकुशला मात्र परतावं लागेल पॅवेलियनमध्ये. खाली राहणारा तितकाच चेंडू होता आणि अशाच चेंडूंना तुम्ही शपल क्रॉस होऊन खेळू शकत नाही. शपल क्रॉस थोडासा शॉर्टपिच चेंडू असणं आवश्यक आहे. फुलर लेन्थचा चेंडू होता, अगदी स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी केली होती आणि अशा चेंडूंना अक्रॉस द लाईन फक्त एकच खेळाडू खेळू शकतो, तो म्हणजे सूर्यकुमार यादव. टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच असे असे फटके अक्रॉस द लाईन अनेक खेळाडू मारतात, मात्र 40+ क्रिकेटमध्ये खूप कठीण असतं असे फटके. 14 धावा धावफलकावर नवीन फलंदाज खेळपट्टीवर गीत. हो, जबरदस्त वेगवान चेंडू, अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू गेला. क्षणभर जितू फुलोरेलाही वाटलं होतं की यष्ट्यांना चाटून जातो की काय चेंडू. लाजवाब वेग या चेंडूमध्ये राऊंड द विकेट. आणखी एक वेगवान चेंडू मात्र फ्लिक केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न झाला, वाईट थ्रो आणि दोन धावा पूर्ण. अगदी एकमेकांच्या डोल्यात इशारा करून ह्या दोन धावा पूर्ण केल्या. चौथा हिरो मानकोली बी संघाचे सर्वे सर्वा. नक्कीच रवींद्रजी पाटील एक उत्कृष्ट खेळाडू, स्वतः सलामीवीर आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत या व्यासपीठावर रवीजी पाटील, वेलकम. तर तीन षटकं झालेले आहेत, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले आहेत 16. कठीण परिस्थिती, संकटात आहे गंगामाता स्पोर्ट गुंदवली संघ. मात्र असं होतं मित्रांनो, संघटनेमध्ये तुम्ही पहिला सामना खेळताना बरेचसे संघ असे आहेत की ते पहिला सामना थोडेसे प्रेशरमध्ये खेळलेले आहेत. त्यामध्ये मी स्वयंभू पायगाव संघाला वगळेन, कारण स्वयंभू पायगाव संघाने एकही सामना प्रेशरमध्ये या संघटनेमध्ये खेळलेला नाही आहे. पहिल्यांदाच आले या संघटनेमध्ये आणि चाचणी स्पर्धेवर त्यांनी नाव कोरलं आणि दमन चषकामध्ये तिसऱ्या क्रमांकावर हा संघ राहिला. विदाऊट प्रॅक्टिस, या प्रॅक्टिसचा नक्कीच संजय पाटील सांगतायत की प्रॅक्टिसचा अभाव आहे. कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत प्रॅक्टिस सुरू केलेली नाही आहे. मात्र क्रिकेट हा प्रॅक्टिसशिवाय खेळ नाही मित्रांनो. तुम्ही 6 महिन्यातून या, 4 महिन्यातून या, बिना प्रॅक्टिस नक्कीच फरक पडेल. फक्त मॅचच्या अगोदर 4-5 दिवस तुम्ही प्रॅक्टिस केली ना की नक्कीच तुमचा चेंडू बॅटवर लागेल. गोलंदाजी करताना तुमचे चेंडू व्यवस्थित पडतील आणि फिल्डिंग करताना तुमची फिल्डिंगही चांगली होईल. फक्त मॅचच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर प्रॅक्टिस असू द्या,
अल्पेश चौधरी, हा शॉर्ट पिच चेंडू अल्पेश चौधरी या गोलंदाजीसाठी माहिर आहे. त्यांनी या गोलंदाजीवर अनेक 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 सामने गाजवलेले आहेत आणि फलंदाजाची पोझिशन बघून त्याला चेंडू कसा टाकावा, तो फ्रंटपुटवर येतो की बॅकपुटवर येतो हे तो आधीच जाणून असतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतो आहे. बस नाम ही काफी अल्पेश चौधरी. हा शॉर्ट पिच चेंडू अजून आपण पाहतोय, इथे पहिल्यांदा नक्कीच दिला होता कॉल वन बाउंडचा, त्यानंतर दुसराही चेंडू शॉर्ट पिच टाकण्यात आला. येस आणि पंच मोरे सर तसेच पंच कडू सर यांचा इशारा आला नो बॉलचा. एका षटकात तुम्ही दोन बाउन्सर टाकू शकत नाही. हा इंटरनॅशनल नियम आपण टेनिस क्रिकेटमध्येही लागू झालेला अनेक वर्षापासून पाहतोय. अल्पेश इथे मात्र चेंडूला स्केअरले क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे, तिथे एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल परंतु दुसरी धाव पूर्ण होणार नाही दोन्ही फलंदाजांना माहीत होतं. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. एकूणच डॉट चेंडूचा जर विचार केला ना तर या पूर्ण चार षटकामध्ये आपण पाहतोय की नऊ चेंडू डॉट गेलेले आहेत, म्हणजे तब्बल दीड षटक हे डॉट. तितकीच चांगली गोलंदाजी केलेली आहे सोनादेवी टेमघरच्या या गोलंदाजांनी. सोनादेवी टेमघर एक बलाढ्य संघ, चाचणी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, सॉरी दमन चषकामध्ये चांगली कामगिरी केली आणि आता मात्र हा संघ आपण पाहतोय की कबीर निर्मल स्मृती, स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये पहिला सामना खेळतोय. ड्राईव्ह केलेला आहे अगदी अलॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते डीप कव्हरला. धावा आल्या दोन. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, दुपारनंतर ही खेळपट्टी जी आहे ती फलंदाजांसाठी अगदी आंधण असते, ती गोलंदाजांसाठी कर्दनकाल असते. या खेळपट्टीवर दुपारनंतर चार षटकात 77, 80, 85, 89 इतक्याही धावा बघितलेल्या आहेत नवीन 40+ क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आणि मला आजही ती पार्टनरशिप आठवते, नक्कीच अविन माळी आणि प्रमोद भोईर यांच्यामधली तब्बल 72 धावांची पार्टनरशिप याच खेळपट्टीवर त्यांनी केली होती. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू गुडलून स्पॉटवर पडल्यानंतर थोडीशी चेंडूला उंची दिली, थोडासा चेंडू बाउन्स झाला, फटका बॅट खालून आली, चेंडू वरून गेला. धावसंख्या धावपालकावर 21 षटक संपलेलं आहे पंच, पंचषटक संपलेलं आहे आणि अशा प्रकारे चार षटकं संपले आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फक्त धावपालकावर लावलेल्या आहेत गंगामाता गोंदवली संघाने आणि 24 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष या इथे दिलेलं आहे. पुढील सामना आपण खेळवणार आहोत कालिका माता कालवार. आपण कुठेही जाऊ नका, कालिका माता कालवार. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोचत असेल तर चालू सामन्यातील विजेता संघ आणि कालिका माता कालवार हा सामना आपण यानंतर खेळवणार आहोत. तर 24 चेंडू 22 धावांची आवश्यकता उर्वरित चार षटकामध्ये, नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय आपण बघूया. तर समालोचन कक्षामध्ये बदल होतोय, समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक कराम केडी सर. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकने आमचे सहकारी समालोचक. या सामन्यातून विजेता आणि जय कालिका माता कालवार असा पुढील सामना होईल आणि त्यानंतर त्या सामन्यातून विजेता
आणि चौथा हिरवा 40+ ए, कारण की सकाळच्या पहिल्या सत्रावर सिद्धूने अंजूर संघ 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये पोचलेला आहे. बघूया गंगामाता गुंदवली संघ, एक नौकास संघ मैदानामध्ये उतरलाय. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून आणि गणेशदत्त केनी प्रतापजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या संघाचं आपण स्वागत केलेलं आहे. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे सोनादेवी टेमघर संघाला. वेलकम दीपा म्हात्रे, अगदी आम्हाला जो शब्द दिला होता सकाळी त्या अगदी शब्दाचं आपण अतोनात पालन केलेलं आहे, वेळेवर पोचलेले आहेत. सुस्वागतम सचिन स्पोर्ट पूर्णा. चला सामना लगे सुरू करायचा आहे. सलवीर जोडी खेळपट्टीवर सोनादेवी टेमघर संघाकडून शैलेंद्र चौधरी आणि महेश ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. 24 चेंडू 22 धावा. कालवार संघ आपण देखील पूर्व तयारीत राहायचा आहे. तर गोलंदाज बघूया गंगामाता गुंदवली संघाकडून संदीप म्हात्रे. क्या बात है, संजय म्हात्रेंचे बंधू आहेत. संदीप म्हात्रे स्ट्राईकला महेश, नॉन स्ट्राईकला शैलेश. इथे पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा वाईटचा सिग्नल. अतिरिक्त धावसंख्येने सोनादेवी टेमघर संघाच्या फलकावर धावांचा शिरगणेश होतोय. बिनबाद एक इथे हा चेंडू देखील दिशाहीन. नक्कीच पहिला सामना खेळतोय गंगामाता गुंदवली संघ, मात्र सिनियर 40+ मध्ये या संघाच्या नावाची ताकद खूप मोठी आहे. बघूया या नवीन 40+ मध्ये हा पहिला सामना खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, अतिशय चांगला संपर्क, चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून येतोय चौकार. धावसंख्या 6, सोनादेवी टेमघर आणि गंगामाता गुंदवली असा आपण सामना पाहतोय. पहिल्या फेरीचा सामना आहे, यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना असेल. या सामन्यातून विजेता आणि जय कालिका माता कालवार. आमचा चौथा हिरवा 40+ ए संघाचे खेळाडू अगदी आज सकाळपासून या आजच्या दिवसाला भेट देण्यासाठी अगदी उपस्थित आहेत. इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत अविनाश माली, संतोष केनी, कालिरामदादा माली, जयदास माली, बिंदास माली, आमचे जे के हे खेळाडू ते उपस्थित आहेत. सध्या मला वाटतं देवानंद भुईर काही खेळाडू घरी गेलेले आहेत. नक्की सत्यवान माली देखील आहे. इथे हा चेंडू देखील येईल वाईट. धावसंख्या 7 2 चेंडू 7 धावा, 1 चौकार 1 डॉट 3 वाईट आणि इथे चेंडूला उडवलाय. बघूया डीप मिड विकेट डिझाईनकडे चेंडू सरसावतोय आणि चेंडू सीमापार येतोय चौकार. 11 अंकावर धावसंख्या पोचलेली आहे.
22 धावा बनवायचे आहेत म्हणजे अर्ध्या धावा या तीन चेंडू मध्ये पूर्ण झाल्यात. नक्कीच गंगा माता गुंदावली गुंदावली गावची ग्राम देवता जागृत देवस्थान आहे आणि त्या आई माऊलीच्या नावाने हा संघ या संघटनेमध्ये दाखल झालाय. नक्कीच आज त्यांच्या समवेत सिनियर 40+ चे माजी संघनायक संजय म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. इथे शॉर्ट लेगला चेंडूला उचललंय. मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या 12 अंकावर संदीप म्हात्रे पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेत गंगामाता गुंदवली संघाकडून. इथे या चेंडूला देखील बॅटची कडा लागलेली आहे. जीवन पाटील शॉर्ट फाईन लेगला उभे आहेत. चांगलं क्षेत्रक्षण. वा जीवन पाटील आणि सुभाष म्हात्रे ही यवन जोडी आहे गुंदवलीची. इथे हा चेंडू देखील वाईट असेल. धावसंख्या 14. आतापर्यंत या ओव्हर मध्ये संदीप म्हात्रे तब्बल 4 अतिरिक्त वाईट चेंडू टाकलेले आहेत. इथे ऑन साईडला चेंडू चालले ऑन द कार्पेट शिमारशीच्या भेटीला. अंकुश पाटील चेंडूला उचलतोय. मिळतील 4 धावा. आता संघाची धावसंख्या 14+4 18. आता विजयाचं लक्ष दूर आहे फक्त 4 आणि चेंडू शिल्लक आहेत 18. म्हणजे हा एकतर्फी सामना हरकत नाहीये. नौका संघ आहे गंगामाता गुंदावली आणि सोनादेवी टेमगार एक ताकदवान संघ आहे. शरद म्हात्रे संघाचे संघनायक आहेत. अठरा चेंडू 4 धावा. सोनादेवी टेमगर संघ संघनायक या पण जितू फुलोरे टॉस बॉक्स कडे या. कारण की सामना जवळ जवळ अगदी आपण जिंकलेल्या असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की हा नौका संघ इथे उतरलाय. ऑन साईडला शैलेश चौधरी यांनी फटका सजवलाय आणि इथे अंकुश पाटील कडून मिस फील्ड सामना फिनिश. अभिनंदन सोनादेवी टेमगार आणि खूप खूप आभार गंगामाता गुंदावली कारण तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मी गणेशदा केनी आणि 4 धाम ग्रुपच्या वतीनं आपला खूप खूप आभार व्यक्त करतोय. नक्कीच लो स्कोरिंग सामना आहे आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू ज्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं